आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपल्या माणसांना गमावून आधीच मन पोळले. हा चटका त्यापुढे काहीच नाही. बाबा, आपण कमलाजीला लवकरात लवकर घरी आणायला हवं, म्हणजे आई आधीसारखी नॉर्मल होईल. कमला मावशीचा अजून ठावटेकांना लागला नाही का? नाही ना, बऱ्याच ठिकाणी चौकशी केली पण काही पत्ता नाही लागला. पण काळजी नका करू तुम्ही, मी लवकरात लवकर त्यांना शोधायचा प्रयत्न करेन. मी कधीच तुझ्याकडे कसल्याच बाबतीत हट्ट केला नाही, पण आज तुझी लेख तुझ्याकडे हट्ट करते. माझ्या कमला आईला ती जिथे असेल तिथे सुखरूप ठेव आणि लवकर घरी परत आण. आजवर तू मला आणि माझ्या कुटुंबाला अनेक संकटात मदत केलीस, मदत न मागताही केलेलीस. मग कमलाईच्या बाबतीत नेमकं काय तुझ्या मनात, काय तुझ्या डोक्यात, काय चाललंय मला मला खरंच काही कळत नाहीये. जोपर्यंत तू माझ्या कमलाईला या घराचा रस्ता दाखवत नाहीस तोपर्यंत मी या दिव्यावरून हात काढणार नाही. का तुम्ही मला इथे घेऊन आलात? सोडा सोडा, मला सोडा म्हणते ना. ए म्हातारे, जास्ती वटवट केली ना, इथे जागेवर सोडवीन तुला. रावसाहेब रावसाहेब, तुम्ही काहून एवढे घाई करू आले बाप्पा? आपल्याला मैत्रीला संपवायचंय या थिरडीला नाही. आहे लक्षात आहे आमच्या. दगडू मामा, तुम्ही माझ्याच काय मैत्रीच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही. देवी आदिशक्तीची कृपा आहे तिच्यावर, कळलं? अगं, आदिशक्तीची धमकी कोणाला देते तू? हा, आम्हाला आजवर मैत्रीला संपवण्याचे इतके प्लॅन बनवले, प्लॅन फसले असतील, पण आदिशक्ती आमचं काहीही वाकडं करू शकलेली नाही आणि यापुढेही करणार नाही. ती मैत्री तुला वाचवण्यासाठी स्वतः मृत्यूच्या वाटेवर चालत येईल आणि मग तिला कोणीही वाचू शकणार नाही. अरे भाऊ, चळून गेली ना म्हातारे. बाबा, आपण कमलाजीची जाहिरात पेपर मध्ये देऊयात का किंवा फोटो व्हायरल करूयात का? नाही बाळा, असे सगळं आपल्याला नाही करता येत, कारण ह्या सगळ्या प्रकरणात आपल्याला आधी पोलिसांची मदत घेणं गरजेचं आहे. मग कर ना पोलिसांना फोन, मला आईचे असता नाही बघवत आहे. मलाही नाही बघवत आहे, माझे प्रयत्न चाल. एक मिनिट थांब. हॅलो हॅलो, यशवर्धन सर बोलताय का? बोलतोय. नमस्कार सर, मी अशोक पाटील बोलतोय, ओळखलात का सर? नाही. वटवृक्ष वृद्ध आश्रम मधून बोलतोय सर. ओळखलं, बोला अशोकराव, काय म्हणताय? आमच्या आश्रमामध्ये एक वयस्कर महिला राहायच्या, कमला मावशी.
त्या सकाळपासून हरवल्या आहेत. काय? हो, त्यांच्या बॅग मध्ये तुमच्या फॅमिलीचा फोटो सापडला. तुमचा त्यांच्याशी जवळचा संबंध असावा म्हणून म्हटलं तुमच्या कानावर घालावं आणि सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला दाखवायचं होतं. ताबडतोब इकडे येऊ शकता का? हो हो, मी लगेच निघतो. थँक्यू. काय झालं बाबा, कमलाजीचा पत्ता सापडला का? नाही बाळा, पण सापडेल लवकरच. बरं आई, मी जरा बाहेर जाऊन येतो, पण मी परत येईपर्यंत आई बरोबरच थांब. हो बाबा. प्रॉमिस? प्रॉमिस. बाय. हॅलो. अननोन नंबर. हॅलो. हॅलो, मैत्रेयी निखारगे सर देशपांडे का बोलते? मी कोरो मी कोकिळ झाडबुके बोलतोय. आम्हाला इथे एक वयस्कर बाई सापडली, तिच्याकडून तुमचा नंबर मिळाला. वयस्कर बाई? तिच नाव कमला, कमला तिने असं सांगितलं. ती भरकटत भरकटत आमच्या इथपर्यंत आली, बहुतेक ती आजारी वाटली म्हणून आम्ही तिला म्हणालो की डॉक्टर कडे चल, तर ती नाही 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 म्हणाली. तिला तुम्हालाच भेटायचं आहे असं म्हणाली ती. बहुतेक शेवटची घटका मोजत असावी. शेवटच्या घटका? मी ताबडतोब तिकडे येते. तुम्ही तिच्या सोबत थांबा आणि मला लगेच तिथला ऍड्रेस पाठवा पटकन. मी लगेच तिकडे पोहोचते. माझी कमलाही येते, तुम्ही तिची काळजी घ्या, तिला काही होऊ देऊ नका प्लीज. याच नंबर वरतून लोकेशन पाठवतो, तुम्ही लवकरात लवकर या. मी लगेच आले. तुम्ही प्लीज तिची काळजी घ्या प्लीज. हा आदिशक्ती, तू माझी हाक ऐकलीस आणि मला माझ्या कमलाईला भेटवलंस. थँक्यू. पण तिला काही होऊ देऊ नकोस. मी ताबडतोब तिला जाऊन भेटते. बॉस, लोकेशन वर तर पोहोचले पण इथे मला कोणीच दिसत नाहीये. तो माणूस म्हणत होता कमलाईची तब्येत बिघडली आहे. मग ती इथे अशा जागी का असेल? त्या माणसाला कॉल करून बघते. नॉट रिचेबल. काय करू, परत जाऊ? नाही, नको. एकदा आज जाऊन बघते. नेटवर्क इथेही पकडत नाहीये म्हणून कदाचित कॉल नसेल लागत त्या माणसाचा. आज जाऊन बघूया. सर, हीच ती दोन माणसं रात्री आश्रम मध्ये शिरली, पण कोण आहेत हे माहिती नाही.
एक मिनिट थांबवा. मागे घ्या. बस पुन्हा चालू करा. हे बघा. हे ध्यान म्हणजे कोरोना आहे. हा इथे होता याचा अर्थ रावसाहेबांनीच हा सगळा प्लॅन केला. कमला मावशीचा वापर करून त्याला मैत्रीला त्रास द्यायचा आहे. रावसाहेब हॅलो कोणी आहे का? हॅलो कोणी आहे का घरात? मैत्रेयी कशी बसली ना, आमच्या जाळ्यात कशी फसली ना. किंग बॉस फायनली शिकार हाती लागली. मैत्रेयी खूप प्रयत्न केले, आमचा प्रत्येक वार तू पलटवून लावलास, पण आता नाही. आता आमचा प्रत्येक वार तुला अशी मौत दाखवेल की पुढचा जन्म घ्यायचा विचार पण तू करणार नाहीस. किंग बॉस, ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, ओढा तो ताप आणि मिटवा डोक्याचा ताप. करोना शिकार समोर असताना आणि आम्हाला तिला संपवायची इच्छा असताना हे पाप आम्ही करणार नाही, कारण ही अशी बेशुद्ध असताना हिला संपवण्यात मजा नाही. ही शुद्धीत आली ना की हिला तडफडून तडफडून मारणार आम्ही. तोपर्यंत तू एक काम कर. येस किंग बॉस. तिच्या मोबाईलवरून मेसेज टाईप कर आणि सगळ्यांना पाठव. यश सोडून सगळ्यांना पाठव. ओके किंग बॉस, पासवर्ड आहे. करतो करतो. Mm-hmm.
झालं किंग बॉस, आता पुढे टाईप कर. मी मैत्रेयी सरदेशपांडे निखारगे. मी कोरोना. ए माझा नवरा यशवर्धन निखारगे. याच्या विक्षिप्त वागण्याला आणि जाचाला कंटाळून. बस 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 बस, ते व्हॉइस टायपिंग आपल्याला पाठवायचं नाही ना, मला टाईप करायला वेळ लागतो. तुला गोळी घाली ना मी आता. बोला. त्याच्या विक्षिप्त वागण्याला आणि जाचाला कंटाळून स्वतःला संपवत आहे. माझ्या मरणाला माझा नवरा जबाबदार राहील. एवढंच पुढे. फुल स्टॉप. हिच्या हितचिंतकांना पाठवून दे. सेन झालं. आता मोठा धमाका होणार. मैत्रेयी मैत्रेयी काय झालं बाबा? बाळा आई कुठे? मैत्रेयी आई घरात नाहीये. घरात नाहीये? कुठे गेली? त्या थोड्या वेळापूर्वी घाईघाईत कुठेतरी निघून गेलेत. कुठे गेल्या? जाताना तुम्हाला काही सांगून गेल्या का? नाही माहिती. मी काही विचारायच्या आतच त्या गाडी काढून निघून गेलेत. अशी अचानक यावेळी कुठे गेली असेल? निघण्यापूर्वी तिला कोणाचा काही फोन आला होता का? नाही माहिती. पण बाबा तू एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतोस? काही नाही बाळा, मी आलोच. अरे साहेब. शिवकुमार साहेब, तुम्ही आता इथे यावेळी काय झालं? मैत्रेयी मॅडमचा मला मेसेज आलाय. कुठे आहेत त्या? मैत्रेयीचा मेसेज आलाय बघू. हा. मी मैत्रेयी सरदेशपांडे निखारगे. माझा नवरा यशवर्धन निखारगे याच्या विक्षिप्त वागण्याला आणि जाचाला कंटाळून स्वतःला संपवत आहे. माझ्या मरणाला माझा नवरा जबाबदार राहील. साहेब, तुमच्यात पुन्हा काही वाद झालाय का? नाही, आमच्यात काही वाद झाला नाही. आणि वाद झाला जरी असता तरी हा मेसेज मैत्रेयीनी केलेला नाहीये, मला खात्री आहे. ती इतकं टोकाचं वागणार नाही. एक मिनिट, जर आम्ही तिला कॉल करून बघतो. फोनच लागत नाहीये. मी सुद्धा ट्राय केला पण लागला नाही. बाबा काय झालं? काही नाही बाळा, आम्ही दोघं जरा बाहेर जाऊन येतो. पण आम्ही परत येईपर्यंत तू घराबाहेर पडू नकोस. रूपाताई, शक्तीला अजिबात घराबाहेर पडू देऊ नका. शक्ती, प्लीज घराबाहेर पाऊल टाकू नकोस. ओके? हो बाबा. आम्ही आलोच. चला चल. नाही साहेब. माझा जीव घ्या तुम्ही, पण माझ्या माझ्या ताई साहेबांना सोडा हो. माझ्या लेकीला सोडा हो राज साहेब. माझा जीव घ्या राव साहेब. आमच्या मॅडमना सोडा, आमच्या मैत्री ताईंना सोडा, माझ्या लेकीला सोडा राव साहेब. तुझा जीव घेऊन तुझ्या हाडांचं काय लोणचं घालू का मी? का तुझं मळ कुठल्या तरी प्रदर्शनामध्ये ठेवू? काय करू? दीड दमडीची मोलकरीण तू. का तुला एवढा का पुळकाय मैत्रेचा? का पुळकाय तिचा? आणि ही जर मेली ना तर तुझ्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाहीये.
अगं ही काय तुझी सख्खी मुलगी नाहीये, पोटचं पोर नाहीये. ही ढगात गेली ना तर तुला सुतक पाळावं लागणार नाहीये. रावसाहेब, आमचं रक्ताचं नातं नसलं तरी मायेचं नातं आहे हो. अहो तिने तुमचं काय वाईट केलं सांगा ना. सोडा तिला रावसाहेब. अहो ये चुप, एकदम चुप, एकदम चुप. सोडू म्हणतेस सोडतो, पण आमची अट आहे. कसली अट? तुम्ही फक्त मला सांगा, मी ना ताई साहेबांसाठी काही पण करायला तयार आहे. मी माझा जीव द्यायला तयार आहे असे. नाही नाही नाही, तुला जीव द्यायची काहीही गरज नाही. हा पण तुला आमचं एक छोटस काम करायचंय. मैत्रेचा नवरा आहे ना यशवर्धन, त्याला फोन करायचं आणि सांगायचं की मैत्रेय ढगात गेली, आत्महत्या केली तिनं आणि तिची बॉडी तिच्या समोर पडली आहे.